नमस्कार, मी विनीता काळे स्पाइस बॉक्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण एक छानसा गोडाचा पदार्थ बघूया, अनारसे. अनारसे कसे करायचे ते आज आपण शिकूया. हे जे तांदूळ आहेत, हे तांदूळ आपल्याला 10 ते 12 तास भिजवून ठेवायचे. त्यानंतर ते एका कापडावर घेऊन सुकवायचे, म्हणजे पूर्णपणे त्यातलं पाणी नाही काढून टाकायचे. थोडेसे ओलसर राहिले तरीसुद्धा चालेल. आणि आपल्याला बाकीचं काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. गूळ, थोडंसं दूध, वेलचीपूड, तूप आणि तीळ. आणि तळण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडंसं जास्त तूप लागेल. तर आता हे जे तांदूळ आहेत हे आपण मिक्सरमधून वाटून घेऊया. आम्ही हे तांदूळ आधीच मिक्सरमधून वाटून घेतले, पण एकदम बारीक पीठ नाही करायचं, ह्याचं थोडंसं जाडसर ठेवायचं. हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता त्यामध्ये आपण गूळ घालूया. अनारसे हे शक्यतो दिवाळीत केले जातात. सगळ्यांनाच दिवाळीत गोड खायला खूप आवडतं. तसे आपल्या सगळ्याच सणांमध्ये आपण गोडच जास्त खातो. तर ह्याला छानपैकी मळून घ्यायचं. यामध्ये वेलचीपूड घालायची. वेलचीपूडचा जो स्वाद आपल्याला येतो तो आपण साधारणपणे आपल्या सगळ्याच गोड पदार्थांमध्ये वापरतो. आता आपल्याला यामध्ये थोडंसं दूध घालावं लागेल, म्हणजे आपल्याला छान ते बाइंड करता येईल. आता आपण हे जे अनारशाचं पीठ मळलं आहे हे 5 ते 6 तास तसंच ठेवायचं आहे. पण आपण हे 5 ते 6 तास ऑलरेडी ठेवून झालं आहे. आता कढईमध्ये तूप घेऊन तूप छान कडकडीत तापवायचं. तोपर्यंत आपण पिठाचे गोळे करून घेऊया. थोडासा तुपाचा हात लावला की आपले गोळे छान होते. आता आपल्या अनारसेचे गोळे करून तयार आहेत. आपण त्याला तिळी लावून घ्यायचं एका बाजूने आणि मग हे तापलेल्या तुपात सोडायचं. आपले अनारसे तळून रेडी आहेत. आता आपण याला छानपैकी सजवूया. आपले अनारसे तयार आहेत. त्यावर अशी थोडीशी पिठी साखर भुरभुरली, त्यामुळे अनारसे दिसतातही छान आणि लागतातही छान. नक्की करून बघा.